राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार सध्या आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. आपले प्रतिनिधी अमेय राणे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. अमेय, रोहित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत, काय माहिती आहे? नक्कीच अमोल, आझाद मैदानात आपण बघू शकतोय की मराठा आंदोलनाची सुरुवात झाली आणि नेते सुद्धा आता इथं एकामागोमागे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार इथं दाखल झालेले आहेत. रोहित पवारांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. रोहित पवार हे वीरेंद्र पवारांशी भेटत आहेत. दादा दोन मिनिटं फक्त. आपण बघू शकतोय की रोहित पवार इथं दाखल झालेले आहेत आझाद मैदानात आणि ते आता उद्यापासून जो मोर्चा इथं दाखल होतोय त्याची कशी तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेत आहेत, समन्वयकांशी चर्चा करतायत आणि एकंदरीत कशा पद्धतीनं इथं तयारी केली जाते या संपूर्ण मोर्चाची याची स्वतः पाहणी करण्यासाठी रोहित पवार इथं दाखल झालेले आहेत आझाद मैदानात आणि या आंदोलकांच्या समन्वयकांशी ते चर्चा करतायत, संपूर्ण तयारीचा आढावा जाणून घेतात. आपल्याला माहिती की कालच जवळपास 11 तास त्यांची ईडीनं एका प्रकरणात चौकशी केली आणि रात्री उशिरा ते बाहेर पडलेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर तसंच ईडी कार्यालयाच्या बाहेर जो जल्लोष झाला तो आपण पाहिला आणि रोहित पवार इथं दाखल झाले. रोहित पवार सध्या मराठा आंदोलकांशी चर्चा करतायत, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळेल. धन्यवाद अमेय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.